सोयरे वनचरे या अभंगातून तुकोबांनी वृक्षांचे महत्व अधोरेखित केले आहे. भारतीय संस्कृतीत आयुर्वेदात किंवा अगदी घरगुती वापरातही वनस्पतीचे महत्वाचे स्थान आहे. याच संकल्पनेवर आधारित रविवारी मुलुंडच्या कालिदास नाट्यगृह परिसरात हरियाली संस्था आणि मुंबई महानगरपालिका ती विभागातर्फे औषधी वनस्पतीचे अनोखे प्रदर्शन भरवण्यात आलं होतं. तसंच या औषधी वनस्पतींचा वापर कशा प्रकारे करावा यासाठी कार्यशाळेचे आयोजनही करण्यात आलं होतं. अशा 160 वनस्पती इथे आहेत. 160 वनस्पतींचा कोणता भाग उपयोग आतंटात औषधासाठी, पान असेल, त्याचं खोड असेल, मूळ असेल, त्याचाही आपण माहिती दिलेली आहे. आणि बाजारात त्याच्यापासून औषधं कुठची अवेलेबल आहेत, त्याच्यापासून कुठचं औषध मिळतं, त्याच्याबद्दल शेवटी एक आपण माहिती दिलेली आहे. ह्या सगळ्यांची एक यादी आपण तयार करून एक बुकलेट केलेला आहे, ती घरी घेऊन ते त्याचा अभ्यास करू शकतात आणि ही जवळ बाळगू पण शकतात. गेली 20 वर्ष वृक्ष संवर्धनासाठी झटणाऱ्या हरियाली या संस्थेतर्फे हे 6वे प्रदर्शन भरवण्यात आलं. या प्रदर्शनात एकूण 160 विविध प्रकारच्या औषधी वनस्पती ठेवण्यात आल्या. तसंच या औषधी वनस्पतींची माहिती देणारी पुस्तिका देखील प्रदर्शन पाहण्यास येणाऱ्या लोकांना उपलब्ध करून देण्यात आली. चांगलं वाटलं की ह्यांनी असं चांगलं प्रदर्शन केलं आहे. दुसऱ्यांना समजतंय की कशी झाडे वनस्पती असतात, त्यांचे उपयोग काय आहेत, यूज करू शकतात ते, आणि खूप सारे असे झाडे लावली आहेत, त्यामुळे मला चांगलं वाटलं. अनेक औषधी वनस्पती आता दुर्मिळ होत चालल्या आहेत. वेळीच त्यांच्या संवर्धनाच्या दृष्टीने योग्य पावले उचलायला हवीत असं आवाहन यावेळी करण्यात आलं. मुंबई लाईव्ह.